петля. रिहान आजी मामा मोनीती कुठे गेले? फिरायला. फिरायला? फिरायला गेले. चला हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि सकाळची सुरुवात झाली, आता सियाला सोडायला चालली मी, म्हटलं जाता जाताच व्लॉग स्टार्ट करूया. चला तर आता आल्यानंतर भेटते, कारण विहान पण उठलंय, मला लवकर यायचं आहे सोडून. चला विहान काय बोलतोय बघा. हॅलो गाईज, मी जेवतोय. म्हण अजून एकदा गुड मॉर्निंग. अरे वाली नाश वेली नाश, या जेवायला म्हणायचं. आई होया. आणि या जेवायला या. आज होया. आ नाही रे, काय म्हणायचं? या जेवायला. अजून मी छोटा आहे, मला येत नाही. आ जेवायला म्हणते बघ, म्हण बघू. नाही का विहानला या जेवायला म्हणायला येत नाही, आणि मला बोलतो अजून मला येत नाही, मी छोटा आहे. बाय, माझे किती क्यूट आहे ग, एवढं क्यूट कसं झाले. चला चला चला. तर सियाला सोडून आलं की पहिलं माझं काम असतंय विहानला आंघोळ घालायची, आणि मग विहानला खाऊ चारायचा. आणि आता विहानची आंघोळ झाली, तेल वगैरे नाही लावलं अजून. तेल वगैरे लावायचं अजून. आणि म्हटलं आता पहिल्यांदा त्याला भरवूया जेवण, कारण भूक लागलेली असते बाळाला सकाळी लवकर. रात्री लवकर जेवतो आम्ही, तर मग सकाळी भूक लागते. हो देते. दिलं कशाला खाल्लं? बिस्किट कशाला खाल्लं? तुला सांगितलं तर मी बिस्किट खाऊ नये म्हणून. डॉक्टर सांगितले बिस्किट खायचं नाही. ये खाली बस. गुड मॉर्निंग सांगली, गुड मॉर्निंग विहान. चला आता झाली दुपार, आणि माझं काम चालू आहे. प्लस दोन विहानचं खेळायचं चालू आहे. मग म्हटलं 2 मिनिटं व्लॉग करूया. तर सकाळी सिया स्कूलला गेली, आणि अजून एक गोष्ट म्हणजे अजय अनन्या बाहेर गेलेत आणि मम्मी पप्पा शेतात गेलेत. सो आपण आता फटाफट आपल्या पुढच्या कामाला लागूया. विहानला आता मला खाऊ देऊन झोपवायची वेळ झाली विहानची. मग सिया पण येईल, आणि आज सियाला आणायला अतुल जाणार आहे, कारण घरी कोण नाही आहे. मग विहानला मी एकटं कसं ठेवणार, आणि त्यामुळे अतुल बोलला मी जातो, आणि मग मी विहानला झोपवणार आणि अतुल सियाला घेऊन येणार. तर इकडे विहानने एवढा पसारा करून ठेवलाय बघा, आता काय करायचं. ह्यांना नुसतं करायचं काम आहे, आणि हे भरायचं काम माझं आहे, हे की नाही. चला आता पुढचं काम करूया. काय करायचं आता? तर आज जरा अंथरूण धुतले सकाळी, आणि त्यामुळे आता ते वाळत टाकले होते वरती, मग ते खाली घेऊन येणार आणि दुसरे टाकणार. म्हणजे मशीनमधले कपडे जे आता रोजचे कपडे जे आहेत ते नंतर लावले होते ना, तर आता ते वाळून झालेत, पण मी टाकले का नाहीत, कारण अंथरूण म्हटलं पहिला घेऊन यावरून तेच व्यवस्थित आधी सुकू दे. मग ते खाली घेऊन येणार, ते घडी करून ठेवणार, आणि मग आपले मशीनमधले कपडे वरती टाकून येणार. चला तर आता मी काय करते, डायरेक्ट आता तुम्हाला संध्याकाळी भेटते, कारण आता जरा काम भरपूर आहे. कपडे वाळत घालायचे आहे, घडी करायचे आहेत, अंथरूण घडी करायचे आहेत, विहानला झोपवायचं आहे, परत हे हा सगळा पसारा आवरायचा आहे, अजून जरा घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर सिया येईल 2 मिनिटात. मग सियाला आल्यावर सियाचं आवरायचं, तिला जेवायला द्यायचं, आणि असा माझा होल डे आता बिझी राहतो दुपारनंतरचा. त्यामुळे आता डायरेक्ट आपण संध्याकाळी व्लॉग करू, ठीक आहे. तर या ऑरेंज खायला. आणि तुम्हाला एक सांगते, विहान तर सगळे फ्रुट्स खातोच बरोबर, पण सिया आधी फ्रूट खायची नाही, म्हणजे ठराविक फ्रूटच खायची, म्हणजे बनाना, ॲपल,
आणि काही काही फ्रुट्स तिला आवडायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल चिकू आणि ऑरेंज असं नव्हती खात, ज्यूस बनवून द्यावा लागायचा. परत पपाया, हे सगळे फ्रुट्स तिने टेस्ट म्हणजे घेतला तर मी ज्यूस बनवून द्यायची, पण पपाया आणि चिकू ते टेस्ट पण करायला नको म्हणायची. म्हणजे टेस्ट तर कर, चांगलं वाटलं तर खा, छान असतं, हेल्दी असतं, पण ती खायचीच नाही, ऐकायचीच नाही. पण आता तुम्हाला सांगते पपीता, पपीता आता खायला शकता. पण आता तुम्हाला सांगते, सिया माझी ना खूप शाणी झाले आणि ना सगळे फ्रुट्स खाते. पपाया खाते, कालच बघा तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असलं तर पपाया तिने खाल्ला. आणि ऑरेंज आता ज्यूस करायला नाही लागत तिला, अशीच खाते. आणि दुसरी गोष्ट, चिकू पण ती खाते, तिला आवडत नाही तरी पण ती माझं ऐकते की हेल्दी आहे म्हणून खाते ती. परवा तिने खाल्लं दोनदा. तर सिया आता खूप छान झाली आहे, छान गुड गर्ल झाली आहे की सगळे फ्रुट्स खाते. अगं लय भारी झालं त्या. आणि आता काय करायला लागल्या माहिती आहे का? जेवल्या जेवल्या चकाचक हॉल करते, चकाचक जलमल आले झाडायचे आज बाई. पण आताशी नको हा मग काय तर लगेच मोठं झाले काय वाटतं बाई, नको वाटतोय मला पण लय वाईट वाटतं ग बाई. लगेच बघता बघता हे बघा काय, हे बघा हे बघा सगळं छान झाडं. सिया ऐकत नाही आमचे, तिला म्हणलं ना की नको सिया अजून तू लहान आहे, आता खेळून घे, उड्या मारून घे, आपला दिवस आहे तोपर्यंत. तर सिया काय करते आमची, नाही मला आवडते, मी शेतात आल्यावर सगळं काम करणार आहे अशी म्हणते. तिला म्हणलं ना काम करू नको, तरी तिला झाडाला इतकं आवडते, दुसरा काय करू करत नाही ती, पण झाडाला तिला एवढं आवडते बघा. एकदम फरशी पुसल्यासारखं झालं, पुसले काय. चला तर आजचा ब्लॉग असंच एंड करूया. आणि मी जरा अशी भाऊक झाले, मला सिया मोठे झाले असं वाटायला लागलं 2 मिनिटासाठी. पण असं काही होऊ देऊ नको देवा, हळूहळू हळूहळू मोठे होते. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव यू ऑल, बाय.